Welcome students, today we will learn about the topic aldehyde ketones and carboxylic acid. Yeah, topic mhanje carboxylic acid cha chemical reaction apan pahat aho. Yamadhye reaction with ammonia or action of ammonia or reaction with ammonia kya action with ammonia. Carboxylic acid which on reacts with ammonia to gives ammonium salt of carboxylic acid and which on reacts or eliminate water molecule to gives corresponding amide formation reaction hai bhai amide formation reaction tyamadhye ammonia chi reaction jar carboxylic acid barobar jar keli tar tya tikani ammonium salt of carboxylic acid tayar hote ammonium salt of carboxylic acid ani tyacha condensation kele म्हणजे वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट केला रिमूव केला की त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अमाइड फॉर्म होते. आता रिएक्शन पाहूया आपण. कार्बोक्सिलिक ऍसिड RCOOH व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स RCOONH4 which on eliminate water molecule to gives corresponding amide RCOONH2 amide formation reaction where acid or carboxylic acid which on reacts with ammonia to gives corresponding ammonium salt of carboxylic acid and this ammonium salt of carboxylic acid which on eliminate water molecule to gives corresponding amide आता यामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन जर अमोनिया बरोबर केली तर त्या ठिकाणी अमोनियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो आणि अमोनियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे जर हिट केलं तर यामधून वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो आणि त्या ठिकाणी अमाइड फॉर्म होते. हा वॉटर मॉलिक्यूल कुठला इलिमिनेट होतो इथले दोन हायड्रोजन आणि इथला एक ऑक्सिजन असं वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अमाइड फॉर्म होते. आता अमाइड फॉर्म झाल्यानंतर आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी आर म्हणजे मिथिल ग्रुप घेतला हे ऍसिडिक ऍसिड आहे. ऍसिडिक ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स करस्पॉन्डिंग अमोनियम ऍसिटेट व्हिच ऑन हिटिंग टू गिव्स ऍसिटाअमाइड अमाइड फॉर्मेशन रिएक्शन व्हेन ऍसिडिक ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स अमोनियम ऍसिटेट and this ammonium acetate which on heating to gives acetaamide आता यानंतर दुसरी रिएक्शन amide formation रिएक्शन आपण acyl chloride ची रिएक्शन पाहिली. acyl chloride RCOCl which on reacts with ammonia or heated with ammonia to gives corresponding RCl आणि इथला एक HCl आणि सिल काय राहते RCONH2 करस्पॉन्डिंग अमाइड ठीक आहे. असाइक्लोराइड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स करस्पॉन्डिंग अमाइड ठीक आहे. आता यामध्ये आर म्हणजे आपण मिथिल ग्रुप घेऊया. एसिटिल क्लोराइड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स एसिटाअमाइड फॉर्मेशन रिएक्शन ठीक आहे. दिस इज नथिंग बट दी अमाइड फॉर्मेशन रिएक्शन. आता त्यानंतर आणखी एक रिएक्शन आपण पाहूया. यामध्ये सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड RCOONe which on reacts with RCOCl acyl chloride जर सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ची रिएक्शन असाइल क्लोराइड बरोबर जर केली तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट जो मिळतो
तो प्रोडक्ट अनहाइड्राइड का प्रोडक्ट होता है अनहाइड्राइड और एसिड अनहाइड्राइड एसिड अनहाइड्राइड आ आर डैश यू है आर सी डबल बॉन्ड ओ ओ सी डबल बॉन्ड ओ आर डैश प्लस इनिशियल प्लस इनिशियल एसिड अनहाइड्राइड रिएक्शन हुई फॉर्मेशन ऑफ formation of anhydride formation of anhydride when sodium salt or carboxylic acid which on reacts with acid chloride to gives corresponding anhydride or acid anhydride when sodium salt or carboxylic acid which on reacts with acid chloride to gives corresponding anhydride आता यामध्ये दोन्ही आर जर सेम घेतले ऍसिटिक ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ ऍसिटिल क्लोराईड ऍसिटिक ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ ऍसिटिल क्लोराईड टू गिव्स ऍसिटिक अनहाइड्राइड दिस रिएक्शन इज नथिंग बट द अनहाइड्राइड फॉर्मेशन रिएक्शन ठीक आहे. आता त्यानंतर हीच रिएक्शन आपण पाहूया या रिएक्शन मध्ये आपण हाऊ विल यू फॉर्म असाइल क्लोराइड आर सी ओ ओ एच एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ एसोसिएटेड टू एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ एसोसिएटेड टू एंड एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ एनओएच टू गिव्स. आता इथं मेजर प्रोडक्ट जो आहे आर सी ओ सी एल तयार होतो आणि इथं आर सी ओ ओ एन आर सी ओ ओ येणे आणि या दोन्हीची रिएक्शन जर केली तर त्या ठिकाणी आर सी ओ ट्वाइस ओ अनहायड्राइड और ऍसिड अनहायड्राइड टू गिव्स ऍसिड अनहायड्राइड फॉर्म होते. आता इथं आपण दोन्ही आर जर मिळतील घेतले तर ऍसिटिक अनहायड्राइड हा फायनल प्रोडक्ट मिळेल. Acetic anhydride. When acetic acid which on reacts with hydrogen chloride, acetic chloride. When acetic acid which on reacts with sodium hydroxide, sodium salt or carboxylic acid to gives corresponding acid anhydride. That is acetic anhydride. Acetic anhydride. This is nothing but the reactions of the formation of anhydride from acid. Acid formation. Okay. त्यानंतर decarboxylation reaction. Decarboxylation reaction means removal of carbon monoxide and carbon dioxide. Decarboxylation reaction. With sodium salt or carboxylic acid. RCOONE which on reacts with soda lime to gives corresponding RH corresponding alkane to gives corresponding alkane or hydrocarbon. आता मायनर प्रोडक्ट काय करतोय आर सी एच मायनर प्रोडक्ट या दोन्हीच्या मिक्सचरला आपण लाइमस्टोन असं म्हणतो या दोन्ही किंवा सोडा लाईम. फिर सोडियम साल्ट ऑफ कार्बोनिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ सोडा लाईम टू गिव्स करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन आता शिल्लक काय राहिलंय इथं दोन एने टू इथं कार्बन आहे ऑक्सिजन किती आहे वन टू थ्री सी ओ थ्री सोडियम कार्बोनेट वेन सोडियम साल्ट और कार्बोक्सिलिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ सोडा लाइम टू गिव्स हाइड्रोकार्बन दिस रिएक्शन इज कॉल्ड एज डीकार्बोक्सिलेशन रिएक्शन म्हणजे काय की त्यामध्ये CO2 मॉलिक्यूल
हा रिमूव होतो म्हणून डीकार्बोनायझेशन रिएक्शन असतो. CO2 मॉलिक्यूल रिमूव होतो म्हणून त्या रिएक्शनला आपण डीकार्बोनायझेशन रिएक्शन असं म्हणतो. व्हेन सोडियम साल्ट और कार्बोक्सिलिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ सोडियम हायड्रोक्साइड इन प्रेझेंस ऑफ कॅल्शियम ऑक्साइड प्रोड्यूस हायड्रोकार्बन प्रोड्यूस हायड्रोकार्बन. आता यामध्ये R म्हणजे हा मिथिल ग्रुप घेऊया आपण. R म्हणजे मिथिल ग्रुप घेऊया CH3. सोडियम एसिटेट व्हिच ऑन रिएक्ट्स विथ सोडा लाइम टू गिव्स मिथेन CH4 प्रोड्यूस मिथेन CH4. ठीक है, दिस रिएक्शन इज टर्म एज डीकार्बोक्सिलेशन रिएक्शन. ठीक है, देन रिडक्शन रिएक्शन व्हेन कार्बोक्सिलिक एसिड व्हिच ऑन रिडक्शन इन प्रेजेंस ऑफ रिड्यूसिंग एजेंट आर सी ओ ओ एच व्हिच ऑन रिडक्शन इन प्रेजेंस ऑफ एल आई ए एल एच फोर टू गिव्स आर सी एच टू ओ एच टू गिव्स करस्पॉन्डिंग अल्कोहोल एसिड टू गिव्स अल्कोहोल. व्हेन कार्बोक्सिलिक एसिड व्हिच ऑन रिडक्शन इन प्रेजेंस ऑफ एल आई ए एल एच फोर टू गिव्स करस्पॉन्डिंग अल्कोहोल इन प्रेजेंस ऑफ ड्राई इथर टू गिव्स करस्पॉन्डिंग अल्कोहोल. आता यामध्ये कार्बोक्सिलिक एसिड एक्झाम्पल घेऊया आपण. इथं जर आर म्हणजे मिथिल ग्रुप घेतला ऍसिडिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ LiAlH4 or acidic acid which on reduction in presence of LiAlH4 to gives corresponding alcohol like ethyl alcohol okay. This reaction is termed as reduction reaction of carboxylic acid. Carboxylic acid which on reduction in presence of LiAlH4 to gives corresponding alcohol. For example, acidic acid which on reduction in presence of LiAlH4 to gives ethyl alcohol. Okay, धन्यवाद. गेट आणि हा टॉपिक अल्ट्राइट केटोन एंड कार्बोक्सिलिक एसिड हा टॉपिक संपलेला आहे. विद्यार्थ्यांनी यामधल्या रिएक्शनची प्रॅक्टिस करायची आहे. बा रिएक्शन लिहून काढायचे आहे. जेवढे रिएक्शन आहे तेवढे रिएक्शन वाचून अभ्यास करून नंतर लिहून काढण्याचा प्रयत्न करायचे. जर रिएक्शनची लिहून प्रॅक्टिस केली तर रिएक्शन जमते, अन्यथा रिएक्शन जमत नाही. फक्त वाचून रिएक्शन जमत नाही तर रिएक्शनची प्रॅक्टिस केली पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.